सोलापूर शहरातील रस्त्याच्या बाजूने न बुजलेले खड्डे, इलेक्ट्रिक टेलिफोन यांच्या वायरिंग अंडरग्राउंड न टाकल्याने फुटपाथचे काम अर्धवट सोडून दिले आहे. शहरातील काही भागात रस्ते पूर्ण झाले तरी 30% लहान मोठी कामे शिल्लक राहिली आहेत. काही ठिकाणी उंची वाढवल्याने पावसात पाणी दुकान व घरात घुसत आहेत. काही ठिकाणी 30 फुटाचा रस्ता असतानाही त्यात फुटपाथ 15 फुटाचे करण्यात आले आहे. तसेच फुटपाथ रस्त्यालगत समान उंचीचे असल्याने फुटपाथ व रास्तायामधील साम्य दिसत नाहीये. रस्त्यावर इलेक्ट्रिक सिटी पोल फुटपाथच्या 5 फुटेमागे बसवायचे सोडून थेट फुटपाथवर बसवून भविष्यात अतिक्रमणाला शह देण्यासाठी चुकीचे काम केलं आहे. लाखो रुपये खर्च करून सिद्धेश्वर मंदिरासमोर रस्ता ते MIT कॉलेज जाण्याच्या रस्त्यावर मागील वर्षी इलेक्ट्रॉनिक पोल बसवण्यात आला आहे. बसवलेले पोल चांगले असताना पुन्हा ते काढून लहान पोल बसवण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील वर्षी श्री सिद्धेश्वर मंदिर जवळील फडकुले सभागृह समोरील मागील वर्षी 25 लाख रुपये खर्च करून सार्वजनिक मुतारी बसवण्यात आले होते, परंतु या मुतारीचा त्रास होत असल्याने मुतारी काढण्यात आली. जिल्हा परिषद लगत असलेल्या पोलीस चौकी जवळील शौचालय 1 वर्षापासून बंद आहे. असे अनेक ठिकाणी अर्धवट कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतोय. केंद्र सरकार राज्य सरकारच्या अनुदानातून स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना काही भागात महापालिकेतून भाग भांडवली निधीतून अनधिकृत 2 वेळा दोन्ही बाजूने पैसे जास्त खर्ची दाखवण्यात आले आहे. शहराच्या कन्ना चौक व जोडभावी पेठ परिसरात अनेक बोगस नळ कनेक्शन जोडण्यात आले असून शहरात आणखी किती बोगस नळ बसवण्यात आले आहे याची चौकशी करून संबंधित अधिकारी व मक्तेदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच स्मार्ट सिटीच्या हद्दीतील कामे इतर भागात मक्तेदाराकडून अनधिकृत कामे करून घेतली असून त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी. बाळीवेस भागातील मल्लिकार्जुन मंदिराजवळ झालेल्या ड्रेनेज कनेक्शन मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन गेली असून याची कोणीही दखल न घेता रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आला आहे. कन्ना चौक भागातील रस्ता काँक्रीटीकरण झाले असून अवघ्या 6 महिन्यातच सिमेंट निघून आतील खड्डे दिसत असल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकरणाची संपूर्ण शासनस्तरीय चौकशी करून बेजबाबदार मक्तेदाराला व अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात यावी. आजवर झालेल्या अपघातामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून आणखी किती निष्फळ नागरिकांचे बळी जाणार. सातत्याने पाठपुरावा करून पालिका आयुक्त व स्मार्ट सिटी CEO यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहे, परंतु आजवर कोणतीही दखल न घेतल्याने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. स्मार्ट सिटी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून सुंदर योजना आहे, मात्र सोलापुरात या योजनेला हरताळ बसण्याचे काम फासले जात आहे. त्यामुळे या योजनेतून आजवर झालेला खर्च, त्या कामाची गुणवत्ता याबाबत केंद्राच्या तसेच राज्याच्या पथकाकडून तपासणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावी. गरज नसलेली कामे करून कोट्यावधी रुपयांची उथळपट्टी करण्यात आली आहे. अत्यंत चांगले रस्ते खोदून अत्यंत खराब केली आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलेल्या पैशात मोठा भ्रष्टाचार झालाय. देशात आणि सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना शहरात सर्व निकृष्ट दर्जे काम करून भाजपाला काळीमा फासणारे काम स्मार्ट सिटीचे CEO त्र्यंबक ढेंगळे पाटील हे करत आहेत. जर कामे चांगल्या दर्जे न झाल्यास आपल्यावर चौकशी लावण्याची आम्ही आंदोलन करणार आहे व तुम्हाला शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. शहरातील विकासाला खीळ बसल्याचे लवकरच जिल्हा नियोजन ऑफिस जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून सदर आंदोलन करताना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर याचे नियोजन व वापर करत शिस्तबद्ध पद्धतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे.